नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दरवेळेप्रमाणे अतिशय महत्त्वाचे आय एम पी जी केचे त्यासोबतच चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे सोबतच बघा मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला पोलीस भरती आणि त्यासोबतच इतर सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न चुकता न पुढं माग घेता शेवटपर्यंत बघायचा आहे एकही एक प्रश्न या ठिकाणी सोडायचा नाही आहे किंवा व्हिडिओ पुढं मा करायचा नाही आहे कारण की एक एक प्रश्न ह्यातला खूप महत्त्वाचा आहे आणि सोबतच आपण यामध्ये असे प्रश्न टाकलेत की जे मागील काही वर्षापासून सारखे सारखे विचारले जात कि आहेत किंवा मग ते अतिसंभाव्य आहेत आणि सोबतच आपण काही चालू घडामोडीचे म्हणजे सध्याचे करंट अफेअरचे टॉपचे आय एफ प्रिप्रेशन यामध्ये घेतले आहेत अशा प्रकारे जर आपण विचार केला तर हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा कारण की आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो प्रश्न पहिला अठार येथील वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने उभारण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय प्रश्न दुसरा बघा चंद्राचे वयोमान किती अब्ज वर्ष असल्याचा निष्कर्ष अमेरिकेच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनानुसार आकारला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी चार पॉईंट सेहेचाळीस प्रश्न क्रमांक तिसरा बघा रेडी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे आणि हा प्रश्न आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितला होता त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला याचं उत्तर माहीत असलंच पाहिजे आणि सर्वांनी उत्तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे या ठिकाणी मला कळेल की कि किती विद्यार्थी माझे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकतायत बघतायत आणि ते उत्तर लक्षात ठेवत आहेत त्यामुळे सर्वांनी उत्तर कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक चौथा बघा एकोणावीसव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही नीट वाचून घ्या दिले नाही विचारलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी भात व गहू प्रश्न क्रमांक पाचवा बघा केंद्र आणि घटक राज्यांचा संबंध संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या दैज डॅश डॅश भागामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी अकराव्या प्रश्न क्रमांक सहावा बघा जगात कोणता देश सर्वाधिक भूजलाचा उपसा करणारा देश संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी भारत प्रश्न क्रमांक सातवा बघा आम्लाविरोधक औषध तयार करण्यासाठी काय वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी मिल्क ऑफ मॅग्नेशिया वापरतात पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठवा निघोज येथील डॅश डॅश नदीच्या पात्रात रांजन खळगे आढळतात तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी कुकडी प्रश्न क्रमांक नववा बघा कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी सिद्धार्थ मृदुल यांची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए मणिपूर पुढचा प्रश्न पण त्या अगोदर बघा एक छोटीशी रिक्वेस्ट करतो आहे की लाईक करा तुम्ही कारण की बरेच विद्यार्थी लाईक करत नाही तर लाईक करा कारण की लाईक करायला पैसे पण लागत नाही आणि वेळ पण लागत नाही त्यामुळे तुम्ही लाईक नक्की करा कारण की ह्यावर मला अंदाज येतो की खरंच आपले व्हिडिओ चांगले बनत आहे आणि येणाऱ्या काळात अशाच व्हिडिओ कंटिन्यू बनवण्यासाठी आम्हाला एक प्रोत्साहन देखील भेटते प्रेरणा भेटते त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की येणाऱ्या काळात आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ दररोज फ्रीमध्ये सर्व लेक्चर आणावे तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा प्रश्न क्रमांक दहावा गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदी काठचे वज्रेश्वरी स्थळ डायजॅश जिल्ह्यात वसले आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी ठाणे प्रश्न क्रमांक अकरावा बघा दंड तुलेच्या सहाय्याने दोन पदार्थावर क्रिया करणाऱ्या तुल करणाऱ्यांना डॅश डॅश तुलना करता येते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी गुरुत्व बलांची प्रश्न क्रमांक बारावा बघा आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी सुरू होणार आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए दोन हजार चोवीस आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा जालना जिल्ह्यातील ड्रायपोर्ट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या गावी उभारण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए जवसगाव क्रमांक पंधरावा बघा सर्वोत्तम सहकारी बँक म्हणून कोणत्या बँकेला गौरविण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी कॉसमॉस बँक प्रश्न क्रमांक सोळावा कोणता देश दोन हजार तेवीसच्या नोबल पेन्शन इंडेक्समध्ये प्रथम स्थानावर आहे तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए नेदरलँड्स प्रश्न क्रमांक सतरावा बघा खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सिक्कीम प्रश्न क्रमांक अठरावा बघा किती टक्के लोकसंख्या आफ्रिकेत इंटरनेटपासून दूर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी बावन टक्के या ठिकाणी दूर आहे प्रश्न क्रमांक वीस इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलबिंदूंच्या कोणत्या पारंपरिक क्रियेमुळे होते तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी वरीलपैकी सर्व त्यामुळे सर्व ऑप्शन लक्षात ठेवायचे जसं की बघा अंतर्गत परावर्तन अपस्करण आणि अपवर्तन हे तिन्ही पण म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक एकवीस सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे बघा एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर सर्वांनी मला लगेच कमेंट करायची आहे सर्वांनी लगेच कमेंट करायची आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे म्हणजे पोलीस भरती जर तुम्ही देत असाल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरत आहात किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी ग्राउंड आणि लेखी परीक्षा देणार आहात मला कमेंट करून सांगा किंवा तुम्ही पोलीस भरती व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या परीक्षांचा अभ्यास करत आहात तर ते देखील मला कमेंट करून सांगा म्हणजे येणाऱ्या काळात मी त्या टाईपचे प्रश्न किंवा त्या जिल्ह्यांचे प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करत चालेल त्यामुळे प्रत्येकाने आपला जिल्हा असेल किंवा आपली परीक्षा कोणत्या पदासाठी देत आहे कमेंट करून सांगायचं आहे तर बघा प्रश्न क्रमांक एकवीसचं ऑप्शन क्रमांक एक तीन ऑप्शन सी अपंग सक्षमीकरण प्रश्न क्रमांक एक बावीस बघा वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते बघा आता तिन्ही ऑप्शन पाठ करून ठेवा पाने खोड मूळ पाने खोड मूळ म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक तेवीस बघा इंटरनेटपासून जगात कोणत्या देशात सर्वाधिक लोक वंचित आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए चार आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतेच देशभरात सर्वप्रथम राज्य फुलपाखरू घोषित केले तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सव्वीस बघा कोणत्या देशाचे ख्रिस्टोफर लक्सन हे पंतप्रधान होणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी न्यूझीलँड प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा प्रसिद्ध अजिंठा या ठिकाणच्या लेण्या या प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा जगातील वाळवंट आणि संबंधित खंड यांची अयोग्य जोडी ओळखा म्हणजेच चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी ग्रेट व्हिक्टोरिया उत्तर अमेरिका ही चुकीची जोडी आहे म्हणजे ही जोडी लक्षात ठेवायची गरज नाही आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस पण पुन्हा आठवण करून देतोय व्हिडिओला अजूनपर्यंत देखील लाईक केलं नसेल तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक नक्की करा तुमची तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणाच्या हस्ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक तीस बघा पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए लिस्बन प्रश्न क्रमांक एकतीस बघा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक बत्तीस बघा महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशातील हो चिमिन या शहरात करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी व्हिएतनाम प्रश्न क्रमांक तेहतीस बघा द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी श्याम बेनेगल प्रश्न क्रमांक चौतीस बघा जागतिक वारसास्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी यापैकी नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी गुजरात प्रश्न क्रमांक छत्तीस बघा खालीलपैकी कोणत्या तेलशुद्धीकरण प्रकल्प आसाम या राज्यात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी जरीमनाम प्रश्न क्रमांक सदतीस बघा कोणत्या ठिकाणी भारत आणि श्रीलंका यांच्यात चाळीस वर्षानंतर पुन्हा नौका सेवा सुरू होत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी नागापट्टीनम ते कांके आहे प्रश्न क्रमांक अडतीस बघा अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी क्रायोजेनिक्स प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा सात पर्वतांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक चाळीस बघा प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए जांभळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस देशातील कोणत्या क्रिकेट स्टेडियममध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी इडन गार्डन कोलकत्ता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस कोणत्या देशात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सी बी एस ईचे विभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी यू एन ई प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेदरम्यान डॅजॅशी खाडी आहे किंवा कोणती खाडी आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए तेरेखोलची खाडी आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस बघा भारतात किती कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली आहे असे यू एन डी पीच्या अहवालानुसार समजते तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी अठरा पॉईंट पन्नास प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना डॅश येथे स्थापन करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी बंगाल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस बघा हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅशडॅश हे औषध वापर वापर करतात तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ॲस्पिरिन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी नागपूर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा जगात कोणता देश सर्वाधिक भूजलाचा उपसा करणारा देश संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार आहे तर हा प्रश्न आपण ऑलरेडी झालेला आहे त्यामुळे चौथर देखील मला काय करायचं आहे कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे मला कळेल की किती विद्यार्थी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून बघतायत प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनवण्याच्या परंपरागर परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी भंडारा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण जगामध्ये कोणत्या देशात आढळले आहेत ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन मी भारत